माजी मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे आहेत। मॅडम, काल तुम्ही ओबीसी आरक्षणावरन आंदोलन केलं आणि आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांबरोबर एकाच व्यासपीठावर असणार आहे, तुमची नेमकी भूमिका काय आहे? कारण तुमचे वडील गोपीनाथ मुंडे ओबीसींसाठी त्यांनी खरा संघर्ष केला, राजकीय पक्ष बाजूला ठेवून तुम्ही अशी खंबीर भूमिका घेताना दिसणार? हो, आम्ही काल जे आम्ही आंदोलन केलं ती आमची भूमिका होती। आम्ही पहिले पत्रव्यवहार केले, चर्चा केले, सोशल मीडियातून विषय मांडले आणि काल आंदोलन केलं। हे स्टेप बाय स्टेप आहे। आज चर्चेची तयारी आम्ही दाखवली, आम्हाला निमंत्रण पण आहे, त्यामुळे आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून आज चर्चा करून ओबीसीचं आरक्षण कसं संरक्षित करता येईल याच्यावर चर्चा करणार आहोत आणि सकारात्मकतेने चर्चा करणार आहोत। मुंडे साहेबांनी आत्तापर्यंत ओबीसीच्या, केवळ ओबीसीच्या नाही, वंचितांच्या विषयावर मुंडे साहेबांनी आवाज उचलला आहे। इवन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये मुंडे साहेबांनी जाहीर समर्थन केलंय। संभाजीराजेंना भगवानगडावर नेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला, त्यामुळे वंचितांसाठी कधीही आम्ही आवाज उचलायला तयार आहोत। आज ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे आणि या निवडणुका जर झाल्या तर ओबीसीचं आरक्षण कायमचं धोक्यात येईल। म्हणून माझी राज्य सरकारला आणि आत्ताच्या चर्चेमध्ये हीच मागणी असणार की राज्य सरकारने ऍफिडेव्हिट देऊन ह्या निवडणुका पुढे ढकलाव्या। पण मॅडम, सत्तेतल्या आता मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की फडणवीस सरकारनेच तो डाटा आहे किंवा जो अध्यादेश आहे तो चुकीचा काढला, जे काही कोर्टाने निर्णय दिला होता तो सारून अध्यादेश काढला आणि इम्पेरियल डाटा केंद्र सरकार अवेलेबल करून देत। इम्पेरिकल डेटा हा राज्य शासनाने जमा करायचा, राज्य शासनाने तयार करायचा, राज्य शासनाचाच तो निर्णय आहे। केंद्र शासनाच्या डेटाचा याच्याशी कुठलाही संबंध नाही, याच्यावर आम्ही ठाम आहोत। आणि आता जर या सरकारच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे की तेव्हा काही त्रुटी आहेत, तर त्या तुम्ही त्रुटी दुरुस्त करा ना। तुम्ही सरकारमध्ये बसून ऑलमोस्ट 2 वर्ष झाले आणि त्या दुरुस्त करा, आमचं काही म्हणणं नाही। कोणत्याही सरकारनी पहिला चांगला निर्णय पहिला सरकारचा कंटिन्यू करायला पाहिजे आणि त्याच्यात काही चांगले बदल करायचे तर ते करून एम्पिरिकल डाटा तयार करा, पण डाटा तयार करा। अजून एक, त्यांचं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आणि मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि आता ओबीसी नेत्यांसाठी ते आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया? देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये अध्यादेश काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यावर त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले। ती भूमिका त्यांची तेव्हाही होती ना आजही होती आणि पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो, त्यामुळे पक्ष म्हणून त्यांनी त्यांची भूमिका प्रभावीपणे मांडली आणि आज आम्ही या ज्या गेटच्या आत आलोय ते आम्ही आमच्या राजकीय भूमिका आणि जोडे बाजूला ठेवलेले आहेत। आम्ही ओबीसीच्या संरक्षणार्थ इथे आलो। पंतप्रधान स्वतः ओबीसी आहेत, जर वेळ आली पंतप्रधानांना भेटायची किंवा संपर्क साधण्याची, तुम्ही स्वतः भाजपच्या नेते आहात, तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणार का, पंतप्रधानांची वगैरे भेट घेणार का? या प्रधानमंत्री हे फार उच्चतम पद आहे आणि कोणताही प्रधानमंत्री हा देशाचा चालक असतो, देशाचा पालक असतो, त्याला कोणती जात नसते, धर्म नसतो, असं माझं मत आहे। आणि जो वंचित आहे त्याच्या पाठीने त्यांनी उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं। आज आपल्या प्रधानमंत्र्यांकडे कोणतंही काम ह्या आरक्षणाशी संबंधित आपल्याला पडणार नाही, हे राज्य शासनाच्या मर्यादेत होणार आहे याचा मला विश्वास आहे। मी मंत्री म्हणून काम केलं आहे, तरी प्रधानमंत्र्यांना भेटण्याची वेळ आली तर भेटू, पण प्रधानमंत्र्यांना भेटल्यानंतर निर्णय घेण्याची आवश्यकता नाही। निर्णय आधी होऊ शकतात, निर्णय पूर्णपणे राज्य सरकार स्वायत्त आणि स्वतंत्रपणे करू शकतो। तर आरक्षणाबाबतचा निर्णय राज्य सरकार पूर्णपणे घेऊ शकते, तो त्यांच्या अधिकारात आहे असं पंकजा मुंडे यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेगा कुचिक, झी मीडिया, मुंबई। सह्याद्रीची उंची म्हणजे 24।